नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस व आज आणि उद्या पुन्हा पावसाची शक्यता। हवामान खात्याने दिला पुन्हा एकदा मोठा इशारा। पश्चिम महाराष्ट्र व कोकणात सकाळपासून उकाडा वाढला असून किमान व कमाल तापमानात चढ उतार सुरू झाले आहेत। त्यामुळे आज आणि उद्या तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने दिला आहे। दोन दिवसापासून राज्यातील काही भागात अशांत ढगाळ वातावरण आहे। यामुळे नाशिक पुणे जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या। ढगाळ वातावरणामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणात सकाळपासून उकाडा वाढला आहे व किमान व कमाल तापमानात चढ उतार सुरू झाले आहेत। आज आणि उद्या या भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज देखील हवामान विभागाच्या सूत्राने सांगितला आहे। अरबी समुद्राच्या दक्षिण भागात गुरुवारी म्हणजेच तारीख 19 कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती झाली आहे। 19 तारखेला हा कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाले आहे। यामुळे पावसाला पोषक वातावरण होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता देखील आहे। उत्तरेकडील राज्यात थंडी वाढू लागली असून उत्तर विदर्भाच्या काही भागात कुंचित थंडी आहे। सध्या पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याने गारठा कमी झाला आहे। बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत असून उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे। ईशान्य मौसमी वारे सक्रिय असल्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। तर शनिवारी म्हणजे तारीख 21 मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे। अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चक्रकार वाऱ्याची स्थिती असून हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। 19 तारखेला गुरुवारी या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे। या प्रणालीची तीव्रता वाढून ती पश्चिमेकडे सरकून जाण्याची शक्यता आहे। या दरम्यान उत्तरेकडील वाऱ्याचे प्रवाह महाराष्ट्राकडे येऊन राज्याच्या किमान तापमानात घट होण्याचा अंदाज देखील आहे। पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहणार असल्याने सकाळी गारठा तर दुपारी उकाडा असे हवामान राहण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। विशेष म्हणजे शनिवार बीड अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या भागात शनिवारी पाऊस पडणार आहे। तर मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून दिली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।